हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीची नुकतीच शिष्यवृत्ती परीक्षा झालेली आहे त्यामधील आपण पेपर क्रमांक 2ची अँसर की पाहणार आहोत, म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ती उत्तरसूची झाल्यानंतर तुम्ही मला व्हिडिओला लाईक आणि कमेंटसुद्धा करा। चला तर मग आपण काय आहे उत्तरसूची पाहूया। सेट घेतलेला आहे मी पेपरचा बी। बघा, सेक्शन फर्स्ट इंग्लिश, क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर 12th, ऑप्शन 3। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे क्यू। लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन। लेगसाठी त्याच्याशी रिलेटेड वर्ड आहे ऑप्शन नंबर 4, टोज। क्वेश्चन 4चा आन्सर आहे बर्थडे विश करायचं, हॅपी बर्थडे। क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द रिडल, त्याचा आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, मायक्रोवेव। क्वेश्चन नंबर 6, त्याचं करेक्ट वर्ड आहे ऑप्शन नंबर 2, डायनासोर हे वर्ड येते त्या ठिकाणी येणार आहे। क्वेश्चन नंबर 7, त्याचं इनकरेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 8चा या ठिकाणी पंक्चुएशन मार्क येईल ऑप्शन नंबर 4। 9चा आन्सर आहे रेग्युलरली। क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स। सिलेक्ट द मोट्टो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट, हेल्थ इज वेल्थ, ऑप्शन फर्स्ट। 12चा आन्सर आहे ऑप्शन 4। क्वेश्चन 30चा आन्सर येतं ऑप्शन 2, फ्लोक ऑफ गीज किंवा गॅगल ऑफ गीजसुद्धा म्हटलं जातं। पिक आउट द मिसिंग कलर्स ऑफ रेनबो, ऑप्शन नंबर फर्स्ट इंडिगो। 15 क्वेश्चनचा आहे ऑप्शन नंबर 2 आन्सर। फिल इन द ब्लँक्स, यामध्ये करेक्ट आर्टिकल येणार आहे ए। ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर, त्याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 2, अपवर्ड। क्वेश्चन नंबर 18 परमिशनसाठी ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 19-21, व्हॉट इज द मस्ट फॉर स्टुडंट, अ डिक्शनरी, ऑप्शन 4। फाइंड द ऑपोजिट वर्ड ऑफ इजी डिफिकल्ट, वन कॅन बिगिन विथ -- डिक्शनरीज, सिंपल अँड अट्रॅक्टिव। 22चं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2, फिल इन द ब्लँक्स, जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल। सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड, ॲक्शन वर्ड आहे डिग, डिगसाठी येईल फिग। फिल इन द ब्लँक, ओ नो, ऑप्शन नंबर 2। अशा पद्धतीनं इंग्लिशचे आन्सर की पाहिले आपण, आता पाहूया बुद्धिमत्ता चाचणी। क्वेश्चन नंबर 26चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। क्वेश्चन नंबर 27चा आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, 61। 28चा आन्सर असेल ऑप्शन 3। 29चा आन्सर आहे ऑप्शन 3। 30चा आहे 4। 31चा आहे 4। 32चा आहे ऑप्शन 2। 33चा आन्सर आहे 1। 34चा आहे 2। 35चा आहे 3। त्यानंतर 36चा आहे 4। 37चा आहे 2। 38 3। 21 39चा आहे 1। 40चा आहे 3। त्यानंतर 41चा आहे 4। याचा आन्सर आहे 42, ऑप्शन 2। 43चा आहे ऑप्शन 3। 44चा आहे ऑप्शन 2। 45चा आहे ऑप्शन नंबर 4। 46चा आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर 47चं 3। 48 4। 49 4। 50चा आहे 2। 51चं 3। 52 1। 53 53चा आहे 4। 54चं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन 2।
55 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. 56 आन्सर आहे ऑप्शन 3 अँड 57 ऑप्शन आहे 3. 58 आन्सर आहे 2. 59 1. 61 अँड 61 आहे ऑप्शन नंबर 3. 62 आहे ऑप्शन फर्स्ट. 63 ऑप्शन 4. 64 आन्सर आहे ऑप्शन 3. 65 आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. 66 आन्सर आहे 4, याचा आहे ऑप्शन नंबर 2. 68 आन्सर आहे 2. 69 आहे 66. 70 आन्सर आहे करेक्ट, ते म्हणजे ऑप्शन 4. आणि 71 आहे ऑप्शन 3. 72 आन्सर आहे ऑप्शन 2. 73 आहे 54, 3 ऑप्शन. 74 आहे ते म्हणजे ऑप्शन 4. आणि 75 आहे आन्सर करेक्ट, ते म्हणजे 2. तर अशा पद्धतीनं आपण पेपर 2 आन्सर की अगदी अचूक पाहिलेली आहे. तर ही संभाव्य उत्तरसूची आहे. तुम्हाला किती मार्क पडले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया आपण पेपर 1 आन्सर की घेऊया.